नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग M3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, आणि आज आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघत आहे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन बाय कन्व्होल्यूशन थेरम. न्यू टॉपिक, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, ते हिरिंग टाका सर्वांनी, हिरिंग टाका तुम्ही. इनव्हर्स लैपलास ट्रांसफॉर्म, मध्ये टॉपिक है आता कॉन्वोल्यूशन थ्योरम. 101% याच्यावर एक क्वेश्चन येतो, कॉन्वोल्यूशन थ्योरम. कॉन्व्होल्यूशन थेरम आता लक्ष द्या कसा. इफ लैपलास इनवर्स एफ बार ऑफ एस इज इक्वल टू एफ ऑफ टी एंड लैपलास इनवर्स, समझा दोन फंक्शन दोन फंक्शन अपने वे सॉल्व करना था, जी बार ऑफ ए एस इज इक्वल टू जी ऑफ टी, देन जर असं लैपलास इनवर्स एफ बार, दोन फंक्शन आले समजा एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस, दोन वेगवेगळे फंक्शन आले, तर याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यू डी यू किंवा ऑर फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी मायनस यू, काही घेतलं चालते पहिले, इंटू जी ऑफ यू डी. आता कन्व्होल्यूशन थेरम म्हणजे काय, सर्वात पहिले बघा की जर लॅपलास इनवर्स, पहिले आपल्या काय येत जाय की लॅपलास इनवर्स एफ बाय आर एफ बार ऑफ एस, आपण याचा एफ ऑफ टी करत जाऊ, याच्यामध्ये काय येतात दोन पार्ट येतात, एक येते लॅपलास इनवर्स समजा एफ बार ऑफ एस, दोन इक्वेशन येतील, आणि एक लॅपलास इनवर्स ऑफ जी बार ऑफ एस प्लस जी ऑफ टी घ्यायचं, पहिले एफ ऑफ टी घ्यायचं आणि याला जी ऑफ टी घ्यायचं. मग हे जर समजा दोन एकत्र जर केले आपण एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस, तर याचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ यू एफ ऑफ यू एच च्या जागी यू घ्यायचं, आणि त्यानंतर इथं एच च्या जागी टी मायनस यू घ्यावं लागेल डी यू, किंवा जर या एचच्या जागी टी मायनस यू घेतला तर या एचच्या जागी यू घ्यावं लागेल. हा फॉर्म्युला आहे, प्रॉब्लेम मध्ये समजून जाणार हे लिहून घ्या तुम्ही. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, सॉल्व बाय कॉन्व्होल्यूशन थेरम, असंच क्वेश्चन आहे ना, सॉल्व बाय कॉन्व्होल्यूशन थेरम लैपलास इनवर्स ए अपॉन एस इन ब्रैकेट एस माइनस ई, असा क्वेश्चन. आता हे प्रॉब्लेम बघा कसं सॉल्व करतो, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, असं काही नाही आहे, सोपी एकदम, एक वेळा लक्ष झालं ना तर तुमचे इझिली सॉल्व करू शकता तुम्ही. सात मार्कसाठी प्रॉब्लेम येते, पहिले आले एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस, याच्यात दोन घेत कॉन्व्होल्यूशन थेरम मध्ये लक्षात ठेवायचं एफ बार आणि जी बार ऑफ एस, आपण पहिले याच्यात फक्त एफ बार ऑफ एस म्हणत होतो एल जी बार ऑफ एस ए इंटू एस इन ब्रॅकेट एस मायनस ए इंटू ए अपॉन ए अपॉन एस इन ब्रॅकेट एस मायनस ई, जो पहिला जो आहे एफ बार ऑफ एस याला असं लिहायचा एफ बार ऑफ एस, लक्ष द्या एफ बार ऑफ एस अपॉन ए अपॉन एस,
हा ए लिहिला, ए अपॉन एस. अँड जी बार ऑफ एस ले घेतला, आता वर तर ए लिहिला आपण, मग वर वन काही नसते वर, आणि इथे एस वन अपॉन एस मायनस ए. पहिल्या ली ए घेतलं, ए अपॉन एस घेतलं, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेतलं वन अपॉन एस मायनस ए. बस याच्यानंतर मग याला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म करायचं, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. आता तुम्ही म्हणता सर कसं करायचं हे बा, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. आता जो आहे की जो एफ ऑफ टी आणि जी ऑफ टी, आता बघा याचा एक काय आता, पहिल्या एक नाही एफ ऑफ टी घ्यायचं आणि दुसऱ्याला जी ऑफ टी घ्यायचं. आता याचा इनव्हर्स लॅपलास करू आलो, एफ बार ऑफ एचचं काय ना, एफ बार ऑफ एचचं लॅपलास काय ना इनव्हर्स एफ ऑफ टी. आता याचा इनव्हर्स ऑफ लॅपलास, ए कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट, हा ए कॉन्स्टंट लॅपलास इनव्हर्स वन बाय एस. आणि त्यानंतर इथं जी ऑफ टी लॅपलास इनव्हर्स, फक्त टेकिंग इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन केलं आपण वन अपॉन एस मायनस, सोपीच आहे. त्याच्यानंतर ए कॉन्स्टंट वन अपॉन एस चा लॅपलास काय येते, फॉर्म्युला आहे फक्त छोटासा वन, आणि वन अपॉन एस मायनस ए काय येते, ई टू द पॉवर मायनस असला तर प्लस येते. म्हणजे हा झाला जी ऑफ टी आणि हा झाला एफ ऑफ टी. म्हणजे एफ ऑफ टी ए इंटू वन ए होत्या, एफ ऑफ टी किती झाला, एफ बार ऑफ टी ए झाला. बोला काय प्रॉब्लेम इथपर्यंत सांगा, एक वाट मला सांगतो इथपर्यंत काय आहे, सोपीच आहे. काय केलं प्रॉब्लेम आहे, लॅपलास इनव्हर्स ए अपॉन यस अदर ब्रॅकेट एस मायनस ए, तर याली एफ बार आणि जी बार कॉन्व्होल्यूशन थेरम मध्ये असेल यात, कधी लक्षात घ्यायचं, एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस, ए अपॉन यस अदर ब्रॅकेट एस मायनस ए. ते एफ बार ऑफ एस किती आहे, ए अपॉन एस अँड जी बार ऑफ एस म्हणजे काय, मग हा इथे काय झाला वन अपॉन एस मायनस ए, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. तर इथं एफ बार ऑफ एस काय झालं, एफ बार ऑफ टी ए बाहेर लॅपलास इनव्हर्स याला दिलं वन बाय एस, आणि हा जी बार ऑफ एस जी बार ऑफ टी लॅपलास इनव्हर्स वन अपॉन एस मायनस ए. वन अपॉन एस चा लॅपलास काय येते वन, आणि वन अपॉन एस मायनस ए फॉर्म्युले साधणार डायरेक्टली मायनस आहे तर प्लस ई टू द पॉवर एटी. काही प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम कोणाला सांगा इथपर्यंत. त्याच्यानंतर बाय कॉन्व्होल्यूशन थेरम, बाय कॉन्व्होल्यूशन थेरम चा यूज करायचा. आता कॉन्व्होल्यूशन थेरमचा एक फॉर्म्युला आहे मी आताच लिहून दिला होता, लॅपलास इनव्हर्स एफ बार ऑफ एस इंटू जी बार ऑफ एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी मायनस यू इंटू एफ जी ऑफ यू. मला समोर काही घेऊ शकतात मी, काही प्रॉब्लेम सिच्युएशन पण. मग आता इथं बघा लॅपलास इनव्हर्स एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस म्हणजे होतं काय होतं, ए अपॉन एस अदर ब्रॅकेट एस मायनस ई, हे प्रॉब्लेम होता आपला. मग इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी लिहिला, पहिले एफ ऑफ टी मायनस यू. आता इथं की नाही याच्यात तर टी मायनस यू लिहू शकत नाही तुम्ही, तुम्ही म्हणता सर का, कारण इथे ए आहे ना कॉन्स्टंट आहे, जर याच्यात जर टी आला असता तर आपण लिहिलं असतं, म्हणून आपण याच्यात पहिले घेतलंय, हे लिहून टाकायचं ए. काय लिहिलं, ए लिहिलं. काय घेतला ए, हा पहिला वाला. पण याच्यात जर समजा टी असता तर टी मायनस यू लिहिला असता आपण, आणि दुसरा काय जी ऑफ टी आहे ई टू द पॉवर ए टी, ई टू द पॉवर काय ए टी, ई टू द पॉवर फक्त एक टी च्या जागी यू लिहायचं, टी च्या जागी काय लिहायचं यू लिहायचं, बाकी काहीच नाही. आणि इथं डी टी च्या जागी काय लिहिसन ई, तेव्हा हा टी आहे की टी टी च्या जागी लिहिला यू, आणि इथं जर टी असतं इथं लिहिलं असतं टी मायनस यू, पण टी मायनस यू नव्हता, मग कॉन्स्टंट राहतो. मग ए काय कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर, ए काय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. सांगा आता ई टू द पॉवर ए यू चं इंटिग्रेशन काय ना, ई टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन काय, ई टू द पॉवर एक्स, ई टू द पॉवर ए यू चं इंटिग्रेशन काय ना, ई टू द पॉवर ए यू, आणि ए यू च्या समोरचा अपॉन मध्ये, यू च्या समोरचा कुठली तो अपॉन मध्ये.
आणि 0 to t, हे जे लिमिट आहे ना 0 to t, हे जसं हा ए काय झाला कॅन्सल, मग काय अप्पर लिमिट फुट करा, जिथं जिथं यू आहे यू काढा त्या जागी टी टाक, हा ए ई काढला त्या जागी टी, मग नंतर जिथं जिथं लोअर लिमिट ए काढा म्हणजे टी काढा त्या जागी टी, टी नाही सॉरी यू काढा त्या जागी 0, पहिले यू काढला त्या जागी टी टाकला मग यू काढला त्या जागी 0, हा ई टू द पॉवर ए टी जसाच्या तसा मायनस ए इंटू 0, 0 कशाच्या डोक्यात 0 असला तर काय येते 1, हे झालं याचा आन्सर. छोटस प्रॉब्लेम असतात पण थोडस कॅल्क्युलेशन आहे, चालू प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वर डबल सांगतो तुम्हाला समजलं नाही, थोडंसं नवीन आहे समजत नाही लवकर, पण एक वेळ आलं की मग लक्ष देऊन जाईल. पहा प्रॉब्लेम काय, सॉल्व बाय कन्व्होल्यूशन थेरम, लॅपलास इनवर्स ए अपॉन एस अदर ब्रेकेट एस मायनस ए. सर्वात पहिले काय घेतलं एफ बार ऑफ एस आणि इथं जी बार ऑफ एस, एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस ले हे लिहून टाकायचं एस अपॉन ए अपॉन एस इन ब्रॅकेट एस मायनस ए. मग पहिल्याले एफ बार ऑफ एस मतलब ए अपॉन एस अँड दुसऱ्याले जी बार, मग ए काय झाला 1 अपॉन एस मायनस, मग युनिवर्स लॅपलास याचं युनिवर्स काढून टाकलं. एफ बार ऑफ एस मध्ये एफ बार ऑफ टी ए कॉन्स्टंट लॅपलास इनवर्स 1/s, जी बार ऑफ एस येते जी बार ऑफ टी लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस मायनस, 1 अपॉन एस तर लॅपलास 1 येते, 1 अपॉन एस मायनस याचा लॅपलास येते ई टू द पॉवर ए ए इंटू 1 ए. मग बाय कन्व्होल्यूशन थेरम लॅपलास इनवर्स एफ बार ऑफ एस इंटू जी बार ऑफ एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी एफ ऑफ टी मायनस यू इंटू जी ऑफ यू डी यू. मग काय केलं इथे येत होता टी जर असतं तर लिहिलं असतं आपण इथं टी मायनस यू, पण इथं नाही आहे म्हणून इथे ये जसं तसा कॉन्स्टंट मध्ये चेंजेस नाही होत. इथं टी आहे सेकंड मध्ये इथे यू आहे तर इथे यू घेतला, टी जर ही यू घेतला हे कॉन्स्टंट बाहेर ई टू द पॉवर ए यू चा वरती ई टू द पॉवर ए यू यूच्या समोरचा अपॉन ए काय झाला कॅन्सल झाला ए टू द ई टू द पॉवर ए यू. अप्पर लिमिट टी काढला त्या जागी सॉरी यू काढला त्या जागी टी, मायनस लोअर लिमिट हा यू काढला त्या जागी 0, मग त्यानंतर ए इंटू 0 0 कशा डोक्यात 0 म्हणजे 1, हे याचा आन्सर आहे. समजलं का सांगा. आता प्रॉब्लेम नंबर सेवन, प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे सॉल्व बाय कन्व्होल्यूशन थेरम सॉल्व द इक्वेशन बाय कन्व्होल्यूशन थेरम असं आहे आणि ही एक प्रॉब्लेम दिली, हे कन्व्होल्यूशन थेरम सॉल्व करा 1 अपॉन एस अदर ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सोपीच आहे प्रॉब्लेम, काहीच नाही आहे, कुछ भी नाही आहे इस प्रॉब्लेम में. आता प्रॉब्लेम सॉल्व कसा करा, सेम मगासारखे स्टेप स्टेप बाय स्टेपच जाऊ आपण. सर्वात पहिले एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस कॉन्व्होल्यूशन थेरम मध्ये दोन घ्यायचे, एफ बार ऑफ एस आणि जी बार ऑफ एस इज इक्वल टू लिहून टाकायचं आहे 1 अपॉन एस अदर ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर एफ बार ऑफ एस घेतला एफ बार ऑफ एस म्हणजे होते 1 अपॉन एस, पहिला जो एफ बार ऑफ एस घेता आणि दुसरा जी बार ऑफ एस घेता, जी बार ऑफ एस वर पण 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग सारखाच ठेवा 1 अपॉन एस एफ बार ऑफ एस आणि दुसरं जी बार 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर बाय इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन, इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन मग इथे इनवर्स दिलं एफ बार ऑफ एच होते एफ बार ऑफ टी लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस, जी बार ऑफ एच येते जी बार ऑफ टी लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर
वन अपॉन एच चा लॅपलास काय आहे ते वन हा एफ बार ऑफ टी अँड जी बार ऑफ टी चा लॅपलास काय ते फॉर्म्युलाच आहे स्टँडर्ड लॅपलास इनवर्स वन अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर म्हणजे वन बाय ए साईन एटी वन बाय ए साईन एटी बस एवढं झालं रे झालं कि मग लावाचा बाय कॉन्व्होल्यूशन थिअरम सीटी लिहितो शॉर्टकट मध्ये बाय कॉन्व्होल्यूशन थिअरम. आता मग तुम्ही कसं कॉन्व्होल्यूशन थिअरम सर कैसा है वैसे ही जैसे हमने लिखा था पहले. क्या लिखा था लैपलास इनवर्स एफ बार ऑफ एस इंटू जी बार ऑफ एस इज इक्वल टू जीरो टू टी एफ ऑफ टी माइनस यू इंटू जी ऑफ यू डी टी म्हणजे असं लिहिता लॅपलास इनवर्स प्रॉब्लेम वन अपॉन यस एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर झिरो टू टी मग एफ ऑफ टी काय इथं टी नाहीच आहे इथं वन आहे डायरेक्टली इथं वन लिहून टाका विचारलं सोपी प्रॉब्लेम झाली वन इंटू आणि इथं वन अपॉन ए साईन ए टी ए टी टी च्या जागी येऊ द्या ना टी च्या जागी आली सर ए टी टी च्या जागी आली सर येऊ सर हे पहा हा पहिले हे इथं जर टी असतं तर टी मायनस यू लिहिलं असतं पण इथं काहीच नाही वन आहे तर वन लिहिलं आणि इथं जी ऑफ यू च्या जागी हे वन अपॉन ए साईन ए टी काही प्रॉब्लेम कोणाला इथपर्यंत त्यानंतर वन बाय ए तो कॉन्स्टंट आहे ए इंटिग्रेशन के बाहेर हो जाएगा वन बाय ए कॉन्स्टंट इंटिग्रेशन च्या बाहेर मग साईन साईन चे इंटिग्रेशन काय ते साईन ए यू चं काय ना मायनस कॉस ए यू साईन चं मायनस कॉस ए आणि यू च्या समोरचा अपॉन मध्ये झिरो टू टी मग त्याच्यानंतर आहे की नाही हा हा ए बाहेर टाकतो कॉन्स्टंट ना ए टू ए स्क्वेअर आणि मायनस साईन पण बाहेर म्हणजे असेल मायनस वन अपॉन ए स्क्वेअर बाय मग काय राहिलं कॉस ए आणि यू झिरो टू टी अप्पर लिमिट पुट करू काय पुट करायचं अप्पर लिमिट आता तुम्ही म्हणता सर अप्पर लिमिट काय आहे टी आहे टी इथली वेळ मग खालीच लिहू मायनस वन अपॉन ए ए स्क्वेअर अप्पर लिमिट कॉस यू च्या जागी टी मायनस लोअर लिमिट कॉस यू च्या जागी झिरो कॉस झिरोची व्हॅल्यू वन असते हे कॉस एटी ऍज इट इज कॉस ए इंटू झिरो झिरो कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते वन इथे लिहून देतोय का बरे तुम्हाला समजलं नाही तू जास्त तुम्ही अभ्यास करसाल तुम्हाला सर एक कैसे आ गया कॉस झिरो ची व्हॅल्यू किती असते आता काय करायचं हा मायनस साईन आहे का नाही हा मायनस साईन या मायनस साईन काय करायचं मल्टिप्लाय करून टाकू मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं तर अंदरचं साईन बदलतात म्हणजे असेल वन अपॉन ए स्क्वेअर हा मायनस वन चा होऊन प्लस वन आणि प्लस चा काय होऊन जाईल मायनस मायनस कॉस ए टी हे झालं याचा आन्सर हे बाय या मायनस साईन की मायनस साईन मल्टिप्लाय केलं मायनस चा प्लस होते प्लस चा काय होते मायनस आणि मायनस चा काय होते प्लस हा प्लस वन पहिले लिहिला नंतर मायनस लिहिला एक वेळा अजून एक्सप्लेन करतो पद्धतशीर नंतर तुम्ही लिहा सॉल्व बाय कॉन्व्होल्यूशन थेरम लॅपलास इनवर्स वन अपॉन यस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर पहिले एफ ऑफ जी एफ ऑफ एस आणि मग जी ऑफ एस इज इक्वल टू ही लिहून घेतलं वन अपॉन यस अदर ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर मग इथे घेतलं एफ बार ऑफ एस इज इक्वल टू पहिले वन अपॉन एस घेतलं आणि जी बार ऑफ एस इज इक्वल टू वन अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर घेतलं वन अपॉन एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर बाय इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन एफ बार ऑफ एस येते एफ बार ऑफ टी
लैपलास इनवर्स वन अपॉन एस, एंड जी पावर ऑफ एस थी जी पावर ऑफ टी, लैपलास इनवर्स वन अपॉन एस स्क्वायर प्लस ए स्क्वायर। आता एफ बार ऑफ टी जसं तसं लॅपलास इनवर्स वन अपॉन एस म्हणजे वन अपॉन एस म्हणजे वन, लॅपलास इनवर्स वन अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वन बाय ए साईन ए। तर बाय कॉन्व्होल्यूशन थेरम लॅपलास इनवर्स एफ बार ऑफ एस इंटू जी बार ऑफ एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी मायनस यू इंटू जी ऑफ यू डी टी। तर झिरो टू टी हे प्रॉब्लेम लिहिलं असं आहे तसं एफ ऑफ टी मायनस यू म्हणजे पहिले बघा हे तर टी जर असतं तर टी जरी टी मायनस यू लिहिलं पण वन आहे तिथं वन, आणि जी ऑफ यूच्या जागी वन अपॉन ए साईन ए वन बाय ए कॉन्स्टंट बाहेर साईन चं इंटिग्रेशन येते मायनस कॉस साईन ए यू चं मायनस कॉस ए यू यूच्या समोर ए इंटू ए झालं ए स्क्वेअर मायनस साईन बाहेर कॉस ए यू यू काढला त्या जागी टी टाकला अप्पर लिमिट मायनस यू काढला त्या जागी लोअर लिमिट झिरो टाकलं कॉस ए टी ए इंटू झिरो झिरो कॉस झिरो चे वन। मग इथं काय केलं मायनस साईनला काय केलं मल्टिप्लाय केलं तर साईन काय झाली चेंज प्लसचं काय झालं मायनस हा मायनस काय झालं प्लस हे समोर येईल आणि मागं दिलं समजलं का अरे समजलं का। यस सर आता प्रॉब्लेम नंबर थर्ड बघा प्रॉब्लेम नंबर थर्ड मध्ये पण सॉल्व बाय कॉन्व्होल्यूशन थेरम किंवा असं लिहा यूसिंग बाय कॉन्व्होल्यूशन थेरम कॉन्व्हॉल्युएशन थेरम using by convolution theorem solve Laplace inverse 1 upon s minus 2 and it is s plus 2 sub bracket square so this is a problem hey yes sir आता प्रॉब्लेम कसं दाखवतो सिम होईल क्या करणार सर्वात पहिले एफ बार ऑफ एस काय ना वन अपॉन एस मायनस टू दुसरे ना जी बार ऑफ एस वन अपॉन एस प्लस टू का ब्रैकेट स्क्वेअर त्याच्यानंतर बाय युनिवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन एफ बार ऑफ एचचं काय ना एफ बार ऑफ टी इथे इथे लॅपलास युनिवर्स वन अपॉन एस मायनस टू इथे इथे जी बार ऑफ टी इज इक्वल टू लॅपलास इनवर्स वन अपॉन एस प्लस टू सब ब्रॅकेट स्क्वेअर। आता वन अपॉन एस मायनस टू तर इथे लॅपलास इनवर्स ई टू द पॉवर मायनस आहे तर टू टी हे तो आपको पता ही होगा पण याचं बघा इथं शिफ्टिंग लागेल पहिले एफ ऑफ जी ऑफ टी लॅपलास इनवर्स वन अपॉन एस प्लस टू चं शिफ्टिंग इथेच तुम्हाला शिफ्टिंग पहिले शिफ्टिंग काढून टाका ई टू द पॉवर मायनस टू टी मग झाला वन अपॉन एस स्क्वेअर आणि वन अपॉन एस स्क्वेअरचं काय ते लॅपलास फॉर्म्युला काय मग कोण सांगते मला टी टू द पॉवर टू मायनस वन म्हणजे की वन अपॉन टू मायनस वनचा फॅक्टोरियल माहित आहे ना फॉर्म्युला लिहून देऊ का फॉर्म्युला तुम्हाला लक्षात नाही कसं आहे तुम्ही फॉर्म्युला आहे की जर लॅपलास इनवर्स वन अपॉन एस टू द पॉवर एन असेल तर टी टू द पॉवर एन मायनस वन अपॉन एन मायनस वन
फॅक्टोरियल हा फॉर्म्युला अप्लाय केला, पहिले याचं शिफ्टिंग चेंज काढला, मग वन अपॉन एक्स टू द पॉवर टू झाला, मग टी टू द पॉवर टू मायनस वन अपॉन टू मायनस वन फॅक्टोरियल झाला. बोला काय प्रॉब्लेम? बोला काय प्रॉब्लेम? कोई है क्या? मैं अकेला ही हूँ? ई टू द पावर माइनस टू टी इंटू टी, टू माइनस वन किती होती? वन. कोई लिहायची गरज नाही. टू माइनस वन किती होती? वन. कोई लिहायची गरज नाही. हा झाला जी ऑफ टी. सांगा इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? एक वर्ड बसून का सुबोध? नो सर. काही प्रॉब्लेम कोणाले? त्याच्यानंतर प्रॉब्लेम नाही आहे. आता येईन ना, मला मोठा प्रॉब्लेम येणार. थांब, प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पाय कॉन्व्होल्यूशन थिअरम बाय युजिंग कॉन्व्होल्यूशन थिअरम. कॉन्व्होल्यूशन थिअरम काय आहे? क्या है भाई कॉन्व्होल्यूशन थिअरम? तर लॅपलास इनवर्स एफ बार ऑफ एस इंटू जी बार ऑफ एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी मायनस यू इंटू जी ऑफ यू आणि इतर डी यू. हा फॉर्म्युला आहे कॉन्व्होल्यूशन थेरम. प्रॉब्लेम लिहून घेऊ. लॅपलास इनवर्स वन अपॉन एस मायनस टू इथे एस प्लस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी एफ ऑफ टी मायनस यू आहे. आता पहा ध्यान से प्रॉब्लेम. जिथं जिथं टी असेल, जिथं जिथं टी असेल, पहिले याच्यात हाय एफ ऑफ टी आहे ना. हा इथं ई टू द पॉवर टू टी आहे. पहिले याचे तर कॉन्स्टंट होते पहिल्या दोन याच्यात. हा टू जसा जे तसा लिहिला, टी च्या जागी काय लिहिलं? टी च्या जागी काय लिहिलं? टी मायनस यू. टी च्या जागी काय लिहिलं? टी मायनस यू. समोर आला का? अरे बोला ना. यस सर. बोला काय प्रॉब्लेम? माझा आवाज येत आहे का तुम्हाला? कमी येत आहे सर. माझा आवाज येत आहे का? हो येत आहे सर. आता त्याच्यानंतर आणि आता जी ऑफ यू च्या जागी हे जसं येत असत इन टू टी टू द पॉवर तीन आहे ई आहे. इंटू ई टू द पॉवर मायनस टू टी च्या जागी फक्त यू इंटू यू टी च्या जागी यू आणि हे आहे डी यू. हे काय डी यू? हे बघा इथे ई टू द पॉवर टू टी होता, तर ई टू द पॉवर टू टी च्या जागी टी मायनस यू आणि इथे टी च्या जागी यू यू. या टू न पहिले मल्टिप्लाय करू. टू न काय करू? मल्टिप्लाय. इथे काय बेस काय? सेम आहे. तर वरचीची काय होते? सबट्रॅक्शन. बघा थोडंसं स्टेप बघा, ध्यान से देखो इस स्टेप को. इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी ई टू द पॉवर या टू न मल्टीप्लाय, टू इंटू टी टू टी, टू इंटू मायनस टू यू मायनस टू यू. हा मायनस टू यू, हा मायनस टू यू आणि हा यू डी यू. त्याच्यानंतर बघा मायनस टू यू मायनस टू यू काय होते? मायनस टू यू मायनस टू यू किती येते? मायनस फोर यू. म्हणजे असेल इंटिग्रेशन ऑफ झिरो टू टी ए टू द पॉवर टू टी मायनस ई टू द पॉवर इन टू इन टू त्या सेपरेट पण करून टाकलं. ई टू द पॉवर मायनस टू यू आणि मायनस टू यू किती होते?
माइनस फोर यू इंटू यू डी यू। जो हा यू टू द पावर टू टी हा कॉन्स्टंट है, काउंट की तुम्ही विथ रिस्पेक्ट टू डी यू है ना, म्हणून हा कॉन्स्टंट। चला कॉन्स्टंट गाऊ, आपलं काम समाप्त झालेलं आहे। ई टू द पावर टू टी हा बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी, मग इतर आलं ई टू द पावर मायनस फोर यू इंटू यू आणि डी यू। मग इथं होते अप्लाय एल आय ए टी रूल। कोणता रूल अप्लाय होते? एल आय ए टी। सर हा रूल कसा आहे पहा, शिकवलं होतं मी तुम्हाला, अप्लाय एल आय ए टी ई रूल। एल आय टी रूल, एल म्हणजे होते लॉगरिथमिक फंक्शन, आय काय याच्यात लॉग या सिक्वेन्स मध्ये क्लिअर आहे, आय म्हणजे होती इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, आय काय इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन नाही, अल्जेब्रिक म्हणजे आहे यू आय पहिले, ट्रिग्नोमेट्री नाही आणि एक्सपान्शन लास्ट, म्हणजे असं लिहिलं ई टू द पॉवर टू टी इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी, आधी यू लिहायचं इंटू ई टू द पॉवर मायनस फोर यू लिहा। इथं आपलं होणार बाय पार्ट, काय आपलं होणार बाय पार्ट, तुम्ही समोर कैसा आहे जी बाय पार्ट, बाय पार्ट। आज माझा पिन चांगला चालून नाही राहिला, पिन टॅपचा, त्याच्यामुळे मला लिहिताना खूप प्रॉब्लेम चालला। बाय पार्ट्स इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी यू, पहिला फंक्शन जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, इथे डी एक्स लिहितो म्हणजे आपला जो प्रश्नानुसार असतो, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन। पहिला जसा तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, हा फॉर्म्युला अप्लाय करू। हा ई टू द पॉवर टू टी तर बिचारा जसाच्या तसाच, हा जसाच्या तसा। ई टू द पॉवर टू टी तसाच्या तसा, इन ब्रॅकेट ऑफ पहिला फंक्शन जसाच्या तसा ई टू द पॉवर नाही हा वाय यू यू जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन ई टू द पॉवर मायनस फोर यू, ते इंटिग्रेशन काय येणार ई टू द पॉवर मायनस फोर यू, आणि यू च्या समोरचा अपॉन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह जसा एकचा डेरिव्हेटिव्ह वन येते तसा यू चा डेरिव्हेटिव्ह वन इंटू, आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन हे जसं तसं ई टू द पॉवर मायनस फोर यू अपॉन मायनस फोर। मग हा मायनस फोर हे पहा, हा मायनस आणि मायनस, हे मायनस मायनस काय होते प्लस होते, हे मायनस मायनस काय होते प्लस, स्टेप यू म्हणजे असेल ई टू द पॉवर टू टी
इन ब्रैकेट यू। हाँ तो सही रहा है। इनटू ई टू द पावर माइनस फोर यू अपॉन माइनस फोर, माइनस माइनस झालं प्लस वन बाय फोर बाहेर, हे बघा माइनस माइनस काय झालं प्लस वन बाय फोर बाय डबल, मग ई टू द पॉवर मायनस फोर यू चा काय ते इंटिग्रेशन ई टू द पॉवर मायनस फोर यू आणि यू च्या समोरचा अपॉन मध्ये मायनस फोर, आणि हे आहे लिमिट झिरो टू टी। इथे झिरो टू टी, झिरो टू टी त्याच्यानंतर हे बघा फोर इंटू फोर किती होते फोर्टीन होते, फोर इंटू फोर किती होते फोर्टीन प्लस मायनस मायनस म्हणजे असं आहे ना, आणि अप्पर लिमिट पुट पण करू आणि लोअर लिमिट पण पुट करू पाहिजे। ई टू द पॉवर टू टी जसंच्या तस इन ब्रॅकेट जिथं जिथं यू आहे त्याच्या जागी टी काढा, जहा ज्या पे भी यू होगा यू के जगह टी डिवाइडिंग बाय फोर। आता ध्यान रखे प्लस माइनस क्या होती माइनस चार चुकी होती है सोलह वन अपॉन सिक्सटीन ई टू द पावर माइनस फोर लोअर लिमिट जिथे जिथे टी आहे त्या जागी झिरो इंटू ई टू द पॉवर मायनस फोर टी च्या जागी झिरो अपॉन फोर मायनस वन अपॉन सिक्सटीन ई टू द पॉवर मायनस फोर आणि टी च्या जागी झिरो। सॉरी तो खाली मायनस फोर ने येणार का सर कुठं मायनस फोर, हे बघा चार चुकी झाला सोळा आणि प्लस मायनस काय झालं नाही सर पहिल्या ब्रॅकेट मध्ये फाईव्ह तर मायनस फोर पाहिजे हा मायनस मायनस आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये त्याच्यानंतर टी टू द पॉवर टू टी इन ब्रॅकेट हे पाहता हा जो मायनस आहे ना हे वर देऊन टाकतो म्हणजे असे ना मायनस टी इंटू ई टू द पॉवर मायनस फोर टी अपॉन फोर मायनस वन अपॉन मायनस वन अपॉन सिक्सटीन ई टू द पॉवर मायनस फोर टी त्याच्यानंतर कसे झिरो ला कशाने मल्टिप्लाय केलं आन्सर काय येते झिरो होते ते हे झालं झिरो आणि मायनस मायनस काय होते मायनस मायनस काय होते प्लस प्लस वन अपॉन सिक्सटीन आणि कशाचे डोक्यात ई टू द पॉवर मायनस मायनस फोर इंटू झिरो मायनस फोर इंटू झिरो झिरो कसे डोक्यात झिरो असतात काय असते वन म्हणजे की फायनल आन्सर हे आहे ई टू द पॉवर टू टी इन ब्रॅकेट मायनस टी ई टू द पॉवर मायनस फोर टी अपॉन टी मायनस वन इंटू ई टू द पॉवर मायनस फोर्टी ई टू द पॉवर मायनस फोर्टी अपॉन सिक्सटीन आणि हे तर झिरो आहे इथं प्लस वन अपॉन सिक्सटीन सर ते तिथं टीच्या जागी फोर पाहिजे ना काय
पहिले सर डिनॉमिनेटर मध्ये 4 पाहिजे ना टीच्या जागी. फोर फाइव फोर फोर ठीक लिहिला का मी ठीक आहे. मी असा एक माझा पेन एवढा त्रास दूर आला त्याच्यामुळे झालंय. हा फोर हे झालं फायनल. एक वेळ डबल एक्सप्लेन कर. एक वेळ डबल बघा कॉन्व्हर्सेशन ठेवा. बाय युझिंग कन्व्होल्यूशन थेरम सॉल्व लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस मायनस टू अदर ब्रॅकेट एस प्लस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर. तर एफ बार ऑफ एस इज इक्वल टू 1 अपॉन एस मायनस टू आणि त्यातलं जी बार ऑफ एस इज इक्वल टू 1 अपॉन एस प्लस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. इथे एफ बार ऑफ एस येते एफ बार ऑफ टी लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस मायनस टू आणि त्यातलं जी बार ऑफ टी लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस प्लस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर. एफ बार ऑफ टी जसं तसं 1 अपॉन एस मायनस टू चे ई टू द पॉवर टू टी आणि 1 अपॉन एस प्लस टू चे इथे सर्व पहिले ई टू द पॉवर मायनस टू टी शिफ्टिंग आणि नंतर मग झालं 1 अपॉन एस एस स्क्वेअर 1 अपॉन एस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला टी टू द पॉवर एन मायनस 1 अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल ई टू द पॉवर 2 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1 फॅक्टोरियल 2 मायनस 1 म्हणजे 1 आणि 2 मायनस 1 म्हणजे 1 म्हणजे टी. मग त्याच्यानंतर काय केलं आपण बाय कॉन्व्होल्यूशन थेरम फॉर्म्युला लॅपलास इनवर्स f bar of s into g bar of s is equal to integration of 0 to t f of t minus u into g of u du. ये प्रॉब्लेम लिहिलं 0 to t लिहिलं. पहिलं जे इक्वेशन आहे पहिले e to the power 2 t होतं तर तिथे लिहिलं e to the power 2 t च्या जागी लिहिलं t minus u आणि g of u म्हणजे t च्या जागी लिहिलं. त्याच्यानंतर बघा या 2 ने मल्टिप्लाय 2 into t 2 t 2 into minus u minus 2 u बेस सेम टॉवरचे ऍडिशन minus 2 u फाइनल मायनस टू यू मायनस टू यू मायनस फोर म्हणजे ई टू द पॉवर टू टी इन टू ई टू द पॉवर मायनस फोर इन टू यू टी ई टू द पॉवर टू टी बाहेर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर ई टू द पॉवर मायनस फोर यू इन टू यू इथे अप्लाय केलं एल आय टी रूल. काय केलं अप्लाय एल आय टी रूल. एल आय टी रूलनुसार लॉगरिथमिक नाही आहे अल्जेब्रिक नाही आहे ते इन्वर्स नाही आहे अल्जेब्रिक आहे यू आहे पहिले यू पहिले ट्रिग्नोमेट्री नाही एक्सपोन्शियल नंतर सर्वस्व एक्सपोन्शियल इरम. त्याच्यानंतर बाय पार्ट्स पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन पहिल्याचं तसं दुसऱ्या ई टू द पॉवर मायनस फोर येतं ई टू द पॉवर मायनस फोर युच्या समोरचा फॉर्म्युला मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचं इंटिग्रेशन युचं इंटिग्रेशन वन आणि ई टू द पॉवर मायनस फोर येतं ई टू द पॉवर मायनस फोर युच्या समोरचा फॉर्म्युला. बघा हा ई टू द पॉवर टू टी जसा तसा यू इंटू ई टू द पॉवर मायनस फोर यू अपॉन मायनस फोर हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं 1/4 बाय ई टू हे पहा हे याच ठेवलं आपण हे पहा हा पहा मायनस मायनस काय झालं प्लस 1/4 बाय मायनस मायनस फोर यू आहे याचा डबल इंटरेशन काढ ई टू द पॉवर मायनस फोर यू युच्या समोरचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर बघा हे ऍज इट इज ठेवलं प्लस मायनस झालं मायनस फोर इंटू फोर झालं 16 ई टू द पॉवर मायनस फोर यू अप्पर लिमिट फुट केलं टी काढला यू टी काढ सॉरी सॉरी टी च्या जागी आपण युच्या जागी काय लिहिलं टी यू ने युच्या जागी काय लिहिलं टी इथे युच्या जागी काय लिहिलं टी मायनस लोअर लिमिट युच्या जागी झिरो युच्या जागी झिरो युच्या जागी यू काढला त्या जागी टी आणि यू काढला त्याची हे ऍज इट इज ठेवलं हा झिरो बनते हा झिरो लिहिला ई टू द पॉवर मायनस फोर इंटू झिरो कशा डोक्यात झिरो झालं कशा डोक्यात झिरो म्हणजे 1 म्हणजे मायनस 1/16 हे पण 1/16 पण हे मायनस मायनस काय झालं हे मायनस मायनस काय झालं प्लस मग हे झालं आन्सर. समजलं का प्रॉब्लेम तुम्हाला एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आलं तर बघा नाही आलं तर मग सॉल्व करू उद्या. होमवर्क काय लॅपलास इनवर्स 1 अपॉन एस प्लस 1 अदर ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1 हे होमवर्क असं उर्वरित.